हाय हेलो नमस्ते, कसे आहात सगळे? सो मी नर्सरी विजिटचा व्हिडिओ शेअर केला होता, पार्ट वन. सो हा त्याचा पार्ट टू आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे कॅक्टस आणि हाऊस प्लांट म्हणजे इनडोअर प्लांट्स कवर करणार आहोत. तर हे कॅक्टस होते ना, हे 500 कॅक्टस होते आणि खूप सुंदर फ्लोरोसंट कलरमध्ये होते. इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅक्टस होते, खूप वेगळे व्हेरिएशन्स होते. मी इनफॅक्ट पहिल्यांदा बघत होती बरेच सारे कॅक्टस. तर तुम्ही जर खूप ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्हाला वेळ नसेल प्लांट्स मॅनेज करायला, आणि तरीही तुम्हाला झाडं आवडत असतील, तर तुम्ही कॅक्टस ॲड करू शकता. ह्यांना खूप जास्त काळजी घ्यायची गरज नसते आणि खूप खतं घालायचीही बिलकुल गरज नसते, तर तुम्ही हे आणू शकता. त्याच्यानंतर इथे इनडोअर प्लांट्समध्ये हाऊस ॲग्लोनिमा होतं. तर ॲग्लोनिमा हे साधारण 150-200 काहीतरी होते, आणि ह्याच्यातलं एक प्लांट मी घेतलेलं आहे ॲग्लोनिमाचं. त्याच्यानंतर हे एक व्हरायटी होती ॲग्लोनिमाची, आणि हे साधारण 250 रुपयाचं होतं ॲग्लोनिमा. त्याच्यानंतर इथे स्नेक प्लांट होता, तर स्नेक प्लांट 500 आहे. हे पाण्यात लावलेलं आहे, रूट्स खूप हेल्दी आहेत. तर हे मॉन्स्टेरा आहे, मॉन्स्टेराचं कटिंग आपण लावलेलं आहे. मी तुम्हाला त्याचा अपडेट नक्की दाखवेन. तर ह्याच्या पानांच्या आकारामुळे ह्याचं जास्त हे फेमस आहे लावण्यासाठी इनडोअर प्लांट म्हणून. तर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची साईजवर डिपेंड होतं किंमत झाडांची. तर हे 100 रुपयाचे स्नेक प्लांट्स आहेत, छोट्याशा कुंडीत आहेत, छोटेसे रोपं आहेत म्हणून 100 रुपयाचे आहेत. तर हे ड्रेसिनाचं आहे इकडे. त्याच्यानंतर इथे मनी प्लांटचे बरेच व्हरायटीज होते. नॉर्मल मनी प्लांटपासून निऑन पोथोस होतं, त्याच्यानंतर मार्बल क्वीन पोथोस, ह्याच्यातलं मी एक घेतलेलं आहे, 80 रुपयाचे साधारण हे होते. छोट्याशा कुंडीत आहेत, खूप मोठं झाडं नाही आहेत. त्याच्यानंतर हे लिपस्टिक ॲग्लोनिमा आहे बाजूला. तर हे ॲग्लोनिमाचेही प्रकार आहेत त्याच्यामध्ये बरेच. तर हे ते प्लांट आहेत. तर हे आहे फायलोडेंड्रॉन. तर मी जसं आधी सांगितलं, ह्याच्या पानांच्या आकारामुळे ह्याचं जास्त हे फेमस असतात प्लांट्स. तर खूप सुंदर ह्याचा शेप असतात पानांचे. आणि इथे आहे टोपियारी बनवली आहे जेडची, तर ही पण खूप सुंदर बनवली आहे. ह्याची किंमत मला माहिती नाही. तर हे ड्रॉप व्हरायटीचं अरेका पाम होतं आणि हे आपण घेतलेलं आहे एक. ह्याच्यातलं हे मला साधारण 150 ते 200 रेंजमध्ये मिळालं होतं आणि छोटंसं आहे. तुम्ही जर ट्रे गार्डनिंग वगैरे करत असाल तर तुम्ही हे छोटे प्लांट्स असे ड्रॉप व्हरायटीचे लावू शकता. हे अँथुरियमचं आहे, हे क्रॅसुला आहे, तर हे पण खूप सुंदर होतं. हे पण सक्युलंट व्हरायटीमध्ये येतात. तर असे बरेच सारे वेगळी वेगळी झाडं होती. ही टोपियारी तुम्ही बघू शकता. हे पेन्सिल कॅक्टस आहे, तर पेन्सिल कॅक्टस पण सुंदर होतं. रबर प्लांट्स आहेत इथे बरेच सारे, तर यांची किंमत मला माहिती नव्हती. मी म्हणजे विचारली नाही इथे आणि बघितलं नाही तेवढंसं. पण हे खाली ॲग्लोनिमा आहेत. त्याच्यानंतर हे झिझी प्लांट्स आहेत आपले, हे खूप सुंदर आहेत, खूप चांगले एअर प्युरिफायर आहेत. तर हे लावू शकता तुम्ही प्लांट्स, खूप सुंदर आहे. ते ड्रेसिना चोको म्हणून आहे. तर याच्या तुम्ही रंगसंगती बघू शकता पानांवरच्या, इतक्या सुंदर आणि इतके छान शेड्स आहेत की हे खूप छान वाटतात. जर तुम्ही घरी लावलं इनडोअर प्लांटमध्ये तर तुम्हाला खूप सुंदर लुक येईल तुमच्या घराला. त्याच्यानंतर हे एक आहे स्विस चीज प्लांट म्हणून याला म्हटलं जातं. तर हे 500 प्लांट आहे, विथ पॉट आणि त्याच्यानंतर तुमचं मॉस्टिक आणि प्लांटची सगळ्याची किंमत मिळून ही 500 रुपये होती. त्याच्यानंतर हे मून कॅक्टस आहे. तर हे बरेच सारे असे कॅक्टस आहेत आणि खूप सुंदर सुंदर कॅक्टस होते इथे. प्रत्येकाची किंमत वेगळी होती. इथे जेड प्लांट आहे, छोट्याशा कुंडीमध्ये जेड प्लांट इथे लावलं होतं. त्याच्यानंतर हे हवारतीयाचे प्लांट्स आहेत इकडे बाजूला, आणि हे तुम्हाला नॉर्मली सगळ्या नर्सरीमध्ये बघायला मिळतील हवारतीयाचे. तर हे बाकीचे असे आहे. छोटूसं ड्रॉप व्हरायटीचं ॲलोवेराही होतं इथे, आणि हे भरपूर सारे सुंदर कॅक्टस. हे मला पुष्कळ आवडलं. मी यावेळेस घेतलं नाही, पण मी नेक्स्ट टाईम हे नक्की घेईन जर असेल तर. खूप सुंदर प्लांट वाटलं मला. याला हे आहे स्नेक प्लांट. सो हे स्नेक प्लांटच्याच व्हरायटीमधलं एक आहे प्लांट. तर असे सारे भरपूर सारे कॅक्टस आहेत जे तुम्ही बघू शकता. इथे बॉन्झाई क्रिएट केलं होतं फायकस प्लांटचं. सो खूप सुंदर बॉन्झाई होतं. तुम्ही बघू शकता खोड किती चांगलं डेव्हलप केलं आहे. प्रत्येक झाडाचा खोड खूप सुंदर डेव्हलप केला आहे.
त्यानंतरचे प्लांट्स होते ते क्रेसुला व्हेरिगेटेड होतं, तर हे पण छान होतं. त्यानंतर इथे होतं ते स्नेक प्लांट्स होते, आणि त्यानंतर हे कॅलेडियमचे बल्ब लावलेले होते, म्हणजे प्लांट्स होते. सो कॅलेडियमचे प्लांट्स मला इतके हेल्दी नाही वाटले, पण म्हणून मी आत्ता ह्यावेळेस घेतले नाहीत, पण नेक्स्ट टाईम मी नक्की घेईन. त्यानंतर हा खूप सुंदर होता बल्ब, आणि प्लांट खूप सुंदर होतं, पण इतकं हेल्दी नव्हतं वाटतं. त्याच्यानंतर हे झीझी प्लांट्स आहेत, ब्लॅक झीझी म्हणतात ह्याला. तर दोन व्हरायटीज असतात झीझीमधल्या, त्याच्यातली एक ही व्हरायटी आहे, एक ग्रीन आणि एक ब्लॅक असते, तर ही ब्लॅक आहे. तर हे खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि दिसायला तितकेच सुंदर दिसतात. तर हा माझा आजचा संपूर्ण व्हिडिओ होता माझ्या नर्सरी विजिटचा पार्ट टूचा. आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप छान छान झाडं लावत राहा, प्राण्यांवर खूप प्रेम करत राहा. बाय बाय.